आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील महाराष्ट्र पोलिसांनी मुंबई ते दिल्ली सायकल रैली काढली आहे। या सायकल रैलीचे आगमन आज धुळ्यात झाल्याने त्यांचे धुळेकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत केले। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शासन स्तरावरून विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्याअंतर्गत शासकीय विभाग आदींकडून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे। मुंबई येथील महाराष्ट्र पोलिसांनी दिनांक 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान मुंबई ते दिल्लीपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन केले आहे। या सायकल रॅलीचे आज धुळे शहरात आगमन झाल्याने धुळेकरांनी त्यांची फटाक्यांची आतिषबाजी व पेढे भरवून स्वागत केले, तर काही महिलांकडून त्यांचे औक्षण करण्यात आले। तसेच आझादनगर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटी व जिल्हा शांतता कमिटी धुळे तर्फे ही स्वागत करण्यात आले। दोन तारखेला मुंबईला पोलीस महासंचालक यांनी हिरवा झेंडा दाखवला, आम्ही रवाना झालो। आज तिसरा दिवस ठिकाणी चांगल्या मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे। त्या अनुषंगाने 75 वर्षात जे प्राप्त केलं आहे आणि अजून पुढे काय करायचं याचंही आम्ही जनतेला प्रबोधन करतोय। महिला सुरक्षा, सायबर क्राईम, राष्ट्रीय सुरक्षा, प्रजातिरोधी अभियान या अंतर्गत लोकांना मार्गदर्शन करीत आहोत। 13 तारखेला दिल्लीला पोहोचल्यानंतर 15 तारखेला लाल किल्ल्या कार्यक्रमाला हजेरी लावून या रॅलीची सांगता होणार आहे। धन्यवाद। भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त यावर्षी महाराष्ट्र पोलिसांतर्फे एक उपक्रम करण्यात येत आहे। मुंबई ते दिल्ली अशी सुमारे 1500 किलोमीटरची सायकल यात्रा महाराष्ट्र पोलिसातर्फे राबवण्यात येत आहे। त्यानुसार परवा मुंबई येथून सुरुवात होऊन आज या यात्रेचं धुळे शहरात स्वागत झालेलं आहे। आणि आपण बघत आहात मागे की आझादनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेली गोल चौकी गांधी पुतळ्या परिसर येथे आझादनगर पोलीस स्टेशन शांतता कमिटी तसेच बाप्पा मोरे ग्रुपतर्फे आज सर्व सायकलवीरांचं सहर्ष स्वागत आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। आणि पुढील वाटचालीसाठी हे सगळे 10 सायकलवीर जे आहेत ते रवाना झालेले आहेत। यामध्ये ॲडिशनल एसपी श्रीयुत बच्चाव सर, SDPO श्रीयुत एरुळे सर आणि तसेच अन्य PI आणि मानाचे ठाणे अंमलदार तसेच हेड कॉन्स्टेबल या 10 जणांचा समावेश होतात। तसेच 2 वाहक चालक आणि 1 RTPC असे सुमारे 13 लोकांचं पथक पुढे दिल्लीसाठी रवाना झालेलं आहे। तर भारताच्या या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त सर्वच नागरिकांना बाप्पा मोरे ग्रुपतर्फे शुभेच्छा आणि भारतीयांमध्ये शांतता कायम राहो, एकांतता कायम राहो अशी बाप्पा चरणी आम्ही प्रार्थना करतो। धन्यवाद। जय हिंद।